मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट। सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा। न्यूज 24 सह्याद्री परिवाराकडून आमच्या सर्व प्रेक्षकांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। बहीण आणि भावाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज। कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते। आजच्या आपल्या दिवाळी विशेष या कार्यक्रमातून आपण भाऊबीजेचं महत्त्व जाणून घेणार आहोत। भाऊबीज या दिवसाला यमद्वितीया असंही म्हटलं जातं। या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी भोजनास गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया नाव मिळाल्याची मान्यता आहे। दिवाळीतील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज। रक्षाबंधन इतकाच महत्त्वाचा हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो। या सणाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। उत्तर भारतात नेपाळमध्ये भाई दूज आणि भाई टीका अशी या सणांची विविध नावं आहेत। या सणाचं महत्त्वही तसंच आहे, कारण हा सण भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी व त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस आहे। 5 दिवसाच्या या दिवाळी सणामध्ये भाऊबीजेचं एक वेगळंच महत्त्व आहे। हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया। द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा असतो, तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचं वर्धन होत राहो ही त्यामागची भूमिका आहे। बहिणीने भावाच्या मस्तकावर लावलेला टिळा म्हणजे बहिणीचं निस्वार्थी प्रेम असतं, आणि भावाला औक्षण केल्याने तो यमराजाच्या पाशातून मुक्त होतो, त्याला मृत्यूचं भय राहत नाही, तो चिरंजीव होतो, असं बहिणीने भावाला ओवाळण्याचं महत्त्व ग्रंथांमध्ये विशद केलंय। भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावं, यासाठी या सणाचं महत्त्व आपल्याला दिसून येतं। दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही दिवाळी आपल्याला एक अनमोल आठवण ठरावी। सह्याद्री परिवाराकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।